लाइव्ह शोध सत्य बातमीचा। कांद्यावरील निर्यात बंदी केंद्र शासनाने हटवली। केंद्र शासनाने नुकतेच कांदा निर्यात बंदी मागे घेतली असून आता त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत वारंवार शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर आवाज उठवला होता। आता केंद्र शासनाने निर्यात बंदी मागे घेतल्याने शेतकऱ्यांना नक्की फायदा होणार का, या संदर्भात संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे काय म्हणतात पाहूया। जय शिवराय, आता साथी आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आताच हाती आलेल्या या सूत्रांनुसार सुमारे 3 लाख टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे। सातत्यानं संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील, मी असेल, जो कांद्याची निर्यात बंदी उठवण्याचा जो सातत्यानं हा आवाज उठवत होतो आणि त्याचबरोबरीनं कांदा उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीनं आक्रमक होऊन आपली बाजू मांडत होता, या दबावाचा हा नक्कीच एका अर्थी विजय आहे। परंतु केंद्र सरकारनं हा निर्णय घेत असताना काहीसा उशीर केलाय, ही सुद्धा गोष्ट नमूद करावी लागेल। कारण मार्च महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे कांद्याचे दर हे खाली येतात आणि आताही या निर्यात बंदीमुळे ज्या कांद्याला जवळपास 40-45 रुपये भाव मिळत होता तो अवघा 10-12 रुपयांपर्यंत खाली आलेला आहे आणि आता निर्यात बंदी उठवल्यानंतर खरोखर किती फायदा हा आपला कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही बाजू ऐकली, याबद्दल धन्यवाद। परंतु त्याचवेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 2000 कोटी रुपयांचं नुकसान आपण आपल्या या दुर्गती निर्णयानं केलेलं आहे, ही गोष्ट सुद्धा विसरता येणार नाही। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।